नमस्कार, मी सुनील कानाल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि खूप दिवसाच्या नंतर आपण आलो आहे की भटवाडीतल्या जे रत्नभूमी स्कूल आहे त्या ठिकाणी मैदानावरती आलो आहे. आणि ज्यावेळी आम्ही यायचो त्यावेळी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असायची, तर आपण आज पाहतो आहे की किती प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर चला तर आपण पाहूया आणि खूप दिवसाच्या नंतर त्या मैदानाचा किंवा आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊया. तर चला तर हे आहे आपल्या भटवाडीमधलं मैदान. आणि ह्याच ठिकाणी आम्ही आधी म्हणजे काही वर्षापूर्वी या ठिकाणी क्रिकेट खेळायला यायचो आणि खूप गर्दी असायची. आणि आत्ता हल्ली खूप मुलांची गर्दी कमी तर असतेच, कारण का सगळेजण मोबाईलमध्ये किंवा गेमिंग वगैरे खेळत असतात. आणि आम्हाला जे वेड होतं हे क्रिकेट खेळण्याचं होतं. आणि आत्ता तर खूप कमी प्रमाणामध्ये वाटतंय. आणि तर तुम्ही पाहू शकताय की हे जे आहे हे दोन्ही साईडला हे आहे, म्हणजे झोपडपट्टी वगैरे आहे. वरती जर का पाहिलं या साईडला तर रामजी नगरचा भाग येतो. आणि जर का इकडच्या साईडला पाहिलं तर हा एक खंडोबाची टेकडी म्हणजे सिद्धार्थनगर वगैरे जे आहे तर ह्या ठिकाणी येतं. आणि खंडोबा मंदिर इथे वरती आहे. तर म्हणजे खूप इथे मजा वगैरे यायची. आणि पावसाळ्याचं जर का बघितलं तर इथे कृत्रिम तलाव जो असतो गणपती विसर्जनसाठी तो तयार केला जातो. आणि ह्या ठिकाणी गणपती विसर्जन हे केलं जातं, कारण का इथे स्पेस जो मैदानाचा आहे तो खूप मोठा आहे. आणि काही मागच्या वेळी म्हणजे 2-3 हप्त्याच्या आधी मी जो हा केला होता, एक ब्लॉक क्रिएट केलेला, तो ह्याच मैदानामधून होता. इथे कबड्डीच्या स्पर्धा चालू होत्या आणि ते आपले समाजसेवक निलेश जंगम यांनी इथे आयोजन केलं होतं. आणि तर ह्या ठिकाणी आता बॅक साईडला पाहिलं तर इकडे पार्किंगची देखील सुविधा उपलब्ध केलेली आहे. आणि खूप म्हणजे छान असे प्लेस पण जर का वरती बघितलं वरच्या डोंगरामध्ये तर खूप छान वाटतं. आणि म्हणजे खूप वर्षाच्या नंतर आता हा म्हणजे मी इथे या ठिकाणी आलो आहे आणि ब्लॉग क्रिएट करतो आहे, तर म्हणजे मला खूप छान वाटतं आहे. आणि ह्या ठिकाणी फक्त गर्दी तेवढी खूप कमी वाटते, नाहीतर आम्ही लोक ज्यावेळी होतो तर खूप म्हणजे इथे नाही जागा मिळाली तर आम्ही पंतनगर नाहीतर पाठीमागे माढामध्ये जायचो संघर्षनगरच्या इकडे क्रिकेट खेळायला. परंतु आता बघूया. आणि हा जो ब्लॉग आहे तो मी ह्याच ठिकाणी थांबवतोय, लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग पाहायचे असतील तर नक्कीच सुनील कानाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जर का जगामधल्या काही गोष्टी पाहायच्या असतील तर अमेझिंग डेस्टिनेशन इन द वर्ल्ड ह्या देखील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये ह्या देखील चॅनलची तुम्हाला लिंक दिली जाईल. आपण लवकरच भेटू नवीन ब्लॉगच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.